नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांना आपण आज इयत्ता 12वी विषय मराठी आहे. तर मराठीमधला आपण तिसरा धडा बघा, आयुष्य आनंदाचा उत्सव, या आपण पाठाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर बघा, याचे लेखक आहेत शिवाजीराज गोरले. तर आपण या पाठाची प्रश्न उत्तरे पाहूया. चला सुरुवात करूया. तर बघा, पहिली कृती बघा. एक, लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती. दोन, लेखकाने वर्णलेली खऱ्या आनंदाची लक्षणे. तीन, माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार. आपण या तीन कृतीची आपण उत्तरे बघूया. तर बघा, लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती, त्याची बघा उत्तरे. तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो, जितका सहजपणे घ्याल तितका तो सहज प्राप्त होतो. तर बघा, लेखकाने वर्णलेली खऱ्या आनंदाची लक्षणे. हलके हलके पिसासारखे वाटणे, मनावरचे ताण दडपणे, नाहीशी होणे, ईर्ष्या असूया राग द्वेष नाहीशे होणे. तर पहा, माणसाच्या एकटेपणातून निर्माण होणारे आविष्कार, त्याचं उत्तर बघा निर्मिती, शोध आणि साक्षात्कार. तर पहा, आपण या तिन्हीची उत्तरे पाहिलेली आहेत. आता खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. तर बघा, त्यातील पहिलं आहे यश वैभव ही आनंदाची आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. तर बघा, पहिलं यश वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहे. तर बघा, हे पहिलं योग्य आहे. तर बघा, दुसरं पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो, तर हे अयोग्य आहे. तिसरं बघा, शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. तर बघा, हे तिसरं पण अयोग्य आहे. त्यातील चौथा आहे यशामुळे आत्मविश्वास वाढतो. तर बघा, हे विधान योग्य आहे. चौथं, ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. तर हे विधान योग्य आहे. तर बघा, त्यातील ई हे केव्हा घडेल ते लिहा. त्यातील पहिलं बघा, एक, माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा. त्यातील दुसरं बघा, माणूस दुःखातून बाहेर पडत नाही जेव्हा. तीन, आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा. तर आपण या तिन्हीची उत्तरे बघूया. तर बघा, त्यातील पहिला, माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो. दुसरा बघा, माणूस दुःखातून बाहेर पडत नाही जेव्हा तो दुःखाला स्वतःच्या मनाबरोबर जाऊ देत नाही. तीन, आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हाला पडते. तर बघा, त्यातील चौथं, एक वेगळ्या विश्वात वावरता येतं जेव्हा. तर बघा, त्याचं उत्तर आहे एक वेगळ्या विश्वात वावरता येतं जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो. तर बघा, प्रश्न दुसरा आहे, त्यातील अ खालील शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. त्यातील पहिला आहे बघा, मनाची कवाड. त्याचं उत्तर बघूया आपण. आणि त्यातील दुसरा आहे बघा, आनंदाचा पाऊस. तर आपण दोन्हीची सुद्धा उत्तरे बघणार आहोत. तर पहा, मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे. घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो. बाहेरचे जग अपाट असते, हे दार आपल्याला अपाट जगात नेते. मनाची दारे उघडली म्हणजे मन मोकळे ठेवले तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो. दोन, आनंदाचा पाऊस. मनात दुःख चिंता असेल तर आनंद मनात शिरत नाही. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो. यालाच आनंदाचा पाऊस म्हटले आहे.
तर बघा, प्रश्न दुसऱ्यामधील आ खालील चौकटी पूर्ण करा. त्यातील पहिला आहे आनंदाला आकर्षित करणारा. तर बघा, आनंदाला आकर्षित करणारा आनंद. त्यातील दुसरा आहे बघा, शरीर व मन यांना जोडणारा श्वेतू श्वास. तर तीन बघा, बाहेर दाराशी गुटमळणारा. तर बघा, तिसरा आपण पाहतो तो बाहेर दाराशी गुटमळणारा आनंद. चार, आनंदाला प्रसवणारा, त्याचे पण उत्तर आहे आनंद. आणि पाचवा आहे बघा, आनंद अनुभवण्याचे निमित्त, अनुभवण्याची निमित्त यश आणि वैभव. तर बघा, त्यातील तिसरं आपण व्याकरण पाहणार आहोत. तर बघा, अ खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा. त्यातील पहिला आहे एवढं मिळूनही मी आनंदात का नाही, तर ते प्रश्नार्थक वाक्य आहे. दोन, गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की हे उद्गारार्थी वाक्य आहे. तीन, आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं हे विधानार्थी वाक्य आहे. तर बघा, आपण तीनची उत्तरे पाहिलेली आहेत. तर त्यातील आ बघा, योग्य पर्याय निवडावं लिहा. माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात या वाक्याचे विधानार्थी वाक्य. तर बघा, पर्याय तुम्हाला दिलेले आहेत चार, अ आ ई. त्यातील पर्याय क्रमांक, तर बघा, त्यातील ई हा पर्याय बरोबर आहे. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही. तर त्यातील दुसरं बघा, हा आनंद सर्वत्र असतो या वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य करायचे आहे. तर बघा, त्यातील पर्याय क्रमांक अ, हा आनंद कुठे नसतो, हा पर्याय बरोबर आहे. तीन, किती आतून हसतात ती, या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा. तर बघा, पर्याय चार आहे, त्यातील पर्याय क्रमांक ई, ती खूप आतून हसतात, हा पर्याय बरोबर आहे. त्यातील खालील तक्ता बघा, ई खालील तक्ता पूर्ण करा. तर बघा, दिलेले आहे सामासिक शब्द दिलेले आहेत, विग्रह करायचा आहे आणि समासाचे नाव लिहायचे आहेत. तर पहिला आहे बघा, झुंका झुंका भाकर. तर बघा, याचा विग्रह करायचा आहे झुंका भाकर वगैरे. आणि समासाचे नाव आहे समाहार द्वंद्व समास. तर बघा, दुसरा आहे सूर्याचा अस्त. तर त्याचं सामासिक शब्द आहे सूर्यास्त. आणि समासाचे नाव आहे विभक्ती तत्पुरुष समास. तर बघा, चौथं, तिसरं बघा, अक्षरास विग्रह केलेला आहे बघा, अक्षरासा आनंद. तर त्याचा सामासिक शब्द होतो अक्षरानंद. आणि समासाचे नाव आहे कर्मधारय समास. तर बघा, चौथं सामासिक शब्द दिलेला आहे प्रतीक्षण. तर त्याचा विग्रह होतो प्रत्यक्षणाला. आणि समासाचे नाव आहे अव्ययी भाव समास. तर बघा, तुम्हाला हे अशा प्रकारे लिहायचं आहे, सामासिक शब्दाचा तक्ता असा पूर्ण करायचा आहे. तर बघा, त्यातील ई खालील वाक्यातील प्रयोग ओळखावल्या. पहिला आहे स्वतःच्या आवडीचे काम निवडा. तर बघा, दुसरं आहे लोकांनी पेढे वाटणं वेगळं. तर हा कर्मणी प्रयोग आहे. तिसरा आहे कष्टाची भाकरी गोड लागते. तर हा कर्तरी प्रयोग आहे. तर बघा, त्यातील उ आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधावं लिहा. ई खालील वाक्यातील प्रयोग ओळखावं लिहा. त्यातील आपले पहिल्याचे उत्तर राहिलेले होते बघा, एक आहे स्वतःच्या आवडीचे काम निवडा. तर हा कर्तरी प्रयोग आहे. तर त्यातील उ बघा, आनंद या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधावल्या. तर बघा, खरा आत्मिक अनोखा वेगळा टिकाऊ अशी ही विशेषणे आहेत. तर बघा, त्यातील चौथा प्रश्न सोमत लिहायचा आहे, जे काम कराय त्यातील अ जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. तर आपण याचे उत्तर बघूया. तर बघा, त्याचे उत्तर, जे काम करायचे आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. तर उत्तर बघा, शिक्षणानंतर नोकरी व्यवसाय करताना आपल्याला निवड
करण्याची बरी संधी असते. यावेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो. आपण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असते तरी नोकरी व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेलच याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. आपण जे शिक्षण घेतलेले आहे त्यातील सर्व ज्ञान सर्व कौशल्य पणाला लावले पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. नवीन कौशल्य शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल. त्यातील आबगा सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया. तर बघा उत्तर. कोणत्या कारणाने कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काही सांगता येत नाही. त्याचप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तरा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणे गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता. एक जण आठवड्यातून एकदा आसपासचा एक एक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात 7-8 वेळा पाहणारेही सापडतात. यावरून एकच दिसते की प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते. व्यक्तीमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला तर समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात हे वास्तव आपण ओळखले पाहिजे. व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. मग समाज जीवन अनेक रंगाने भरून जाईल. त्यातील बघा तिसरा. आनंदाचं खुल्या दिलाने स्वागत करावं लागतं. या विधानाची तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. तर बघा याचं उत्तर बघा. बऱ्याच वेळा आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आनंदाचा सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही कारण आपले मन आधीच राग द्वेष मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊ शकत नाही. आनंदाचा सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. निर्मळपणा असला की मन मोकळे होते, स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख खरा आनंद हवा असेल तर मन स्वच्छ मोकळे असले पाहिजे. आमच्या शेजारी सिद्धा नावाची एक बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी द्वेष आहे. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहू शकत नाही. साहजिकच अमिताच्या केवळ उल्लेखानेही सिद्धाचे मन कडवट होते. सिद्धाला आनंद खराखुरा आनंद मिळू शकत नाही. लेखकाने आनंदाचे खुल्या दिलाने स्वागत करावं लागतं असे म्हटले आहे तेच खरे आहे. तर बघा त्यातील ई. प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमचे मत लिहा. तर बघा उत्तर. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यकच आहे. आपण हे भान बाळगत नाही त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या कृतीकडे लक्ष दिले तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लिलया चुकवत जातो. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. आपण इतरांसमोर स्वतःला सादर करीत असतो ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला
लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे, तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो. अभिनेते, खेळाडू, अनेक कसलेले सादरकर्ते, डौलदार का दिसतात? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात, आपले अस्तित्व देखणे करण्याचा प्रयत्न करतात. ती स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतात. ही हेच सुख असते, त्यातच आनंद असतो. तर बघा, 5 अभिव्यक्ती. अ, खरा टिकाऊ आनंद मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. तर बघा, उत्तर. खरा टिकाऊ आनंद मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम शरीर नीटनेटके, स्वच्छ व प्रसन्न राखायचे. आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे, त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बांधल्या पाहिजेत. आहार विचारपूर्वक घ्यायचा, व्यसने करायची नाही. दररोज नियमितपणे योगासने आणि अन्य व्यायाम करायचा. मनात ईर्ष्या, असूया, हेवा, मत्सर, सूड अशा वाईट भावना बाळगायच्या नाहीत. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा. यश, वैभव या गोष्टी बाह्य असतात, त्यांचा आत्मिक समाधानाशी संबंध नसतो. म्हणून यश वैभव मिळवल्यावरही मन अशांत, अस्वच्छ होऊ शकते. अशा वेळी आणखीन यश, आणखीन वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे याचा शोध घेतला पाहिजे. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, पैशाने खरा टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही. आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे. अर्थात प्रत्येकाला स्वतःच्या आवडीप्रमाणे नोकरी, व्यवसाय मिळेलच असे नसते. अशा वेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे. एवढी पत्ते प्रामाणिकपणे पाळली तर आपण खऱ्या आनंदाच्या जवळ असू. त्या प्रश्नातील दुसरे बघा, तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा. तर बघा, उत्तर. जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करेन. त्यांपैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत तर काही मानसिक पातळीवरील आहेत. स्वतःच्या शरीराची काळजी घेईन. शरीर फक्त बाह्यता सजवून ते देखणे होणार नाही. ते सत्तेज सुदृढ व निरोगी राखले पाहिजे. त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन. नियमित व जीवनसत्वयुक्त आहाराचा अवलंब करीन. शरीरासोबतच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन. मी अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्य यांपैकी एक तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन. माझे यशाचे लक्ष निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन. अर्थात मला हेही ठाऊक आहे की साफल्याचा आनंद भौतिक यशाने, पूर्णशाने मिळत नाही. म्हणून कला, क्रीडा, ज्ञान या क्षेत्रात उच्च प्रतीचे कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करीन. मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन. मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन. मी घेतलेल्या शिक्षणातून मिळाले ज्ञान माझ्या नोकरी व्यवसायात वापरीन. मला तर खात्रीने वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला तर मला सुखी समाधानी आयुष्य मिळेल. तर 500 आपण प्रश्नोत्तरे पाहिलेली आहे. तिसऱ्या धड्याची आयुष्य आनंदाचा उत्सव. तर विद्यार्थ्यांना, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि तुम्हाला जर कुठल्या धड्याची प्रश्नोत्तरे पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला ती भेटतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.